येणारा 18 महिन्याचा काळ काही राशींसाठी धनलाभाचा ठरणार आहे, तर काही राशींसाठी त्रासदायक असेल। कारण दिवाळीपूर्वी झालेल्या राहूच्या राशी परिवर्तनानं काही राशींवर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे आणि दिवाळी अगदी धडाक्यात साजरी होऊ शकेल, तर काही राशींना समस्यांचा सामनाही करावा लागू शकतो। तुमची रास कोणती, तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव, चला जाणून घेऊयात। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। एकाच राशीत राहू सुमारे 18 महिने विराजमान असतो, त्यामुळे राहूचा प्रभाव त्या राशीसह अन्य सर्व राशींवर या काळात पडत असतो। राहू ग्रहासह केतू ग्रहांनी तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश केलाय। राहू आणि केतू कायम वक्री चलनानं मार्गक्रमण करून राशी परिवर्तन करत असतात, तर हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात। राहू ग्रहाच्या मीन प्रवेशानं गुरु आणि राहूचा गुरु चांडाळ योग समाप्त झालाय। दिवाळीपूर्वी राहूचं झालेलं हे राशी परिवर्तन अनेक राशींना लाभदायक मानलं गेलंय, तर काही राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल। काही राशींवर लक्ष्मीदेवीची कृपा होऊन दिवाळी अगदी धडाक्यात साजरी केली जाईल, तर काही राशींना समस्यांना सामोरंही जावं लागू शकेल। त्यात पहिली राशी आहे मेष राशी। राहूचा मीन प्रवेश मेष राशीसाठी अत्यंत शुभफल देणारा मानला जातोय। सर्व प्रलंबित कामे यामुळे पूर्ण होतील। करिअर आणि व्यवसायात काही उत्कृष्ट ऑफर मिळू शकतील। आरोग्यही सुधारेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल। सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल। वाहन खरेदी करण्याची शक्यताही आहे। कार्यालयात पद आणि प्रतिष्ठा वाढेल। राहूच्या मीन राशीतील गोचरानं मेष राशींच्या लोकांना आर्थिक बाबतीतही फायदा होईल। त्यानंतर वृषभ राशी। वृषभ राशींच्या जीवनात राहूचा मीन प्रवेश जीवनात सकारात्मकता आणू शकेल। कामात आत्तापर्यंत आलेले अडथळेही दूर होऊ शकतील। अचानक पैसे मिळू शकतील। वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत लाभही होईल। करिअरमध्ये काही सुवर्ण संधी मिळू शकतील। यावेळी एखाद्याला दिलेलं कर्जही परत मिळू शकेल। मिथुन राशी। मिथुन राशींना राहूचा मीन प्रवेश विशेष लाभदायक ठरू शकेल। पद आणि प्रतिष्ठा वाढेल। ऑफिसमध्ये काम करण्यासाठी चांगले वातावरण मिळेल। करिअरच्या संदर्भात इतर एखाद्या संस्थेकडून इच्छित ऑफरही मिळू शकेल। ऑफिसमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते, त्यात स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वीही व्हाल। कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील। याचबरोबर मिथुन राशींच्या जीवनातील राहूच्या मीन प्रवेशामुळे स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल। त्यानंतर कर्क राशी। कर्क राशींसाठी राहूचा मीन प्रवेश शुभफलदायी ठरणार आहे। यावेळी कर्क राशींच्या लोकांचा आत्मविश्वासही वाढेल। करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतील। धैर्य आणि शौर्यही या काळात वाढू शकेल। मेहनतीचे फळ व्यवसायात यशाच्या रूपानं प्राप्त होईल। या काळात अडकलेले पैसेही मिळू शकतील। सोबतच कार्यालयातील प्रत्येक बाबतीत वरिष्ठांचं सहकार्य लाभेल। त्यानंतर सिंह राशी। सिंह राशीसाठी मात्र राहूचा मीन प्रवेश येणाऱ्या काळात काहीसा संमिश्र ठरू शकेल। करिअरमध्ये काही चढ उतारांना सामोरं जावं लागू शकेल। नशिबावर विसंबून राहू नये आणि प्रयत्न करत राहावं। वडिलांच्या सोबत नातेसंबंधावर काही परिणामही दिसून येईल। येणाऱ्या 18 महिन्याच्या काळात आरोग्यावर काहीसा परिणामही होऊ शकतो, त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी या काळात आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी। वाहन चालवताना सुद्धा सिंह राशीच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी असा सल्ला सुद्धा ज्योतिषी देत आहेत। यानंतर आहे कन्या राशी। कन्या राशीसाठी राहूचा मीन प्रवेश जीवनात यशकारक ठरू शकतो। अचानक धनलाभ होऊ शकतो। करिअरशी संबंधित बाबींमध्ये अनपेक्षित फायदा अपेक्षित होईल। उत्पन्न वाढेल। एकापेक्षा जास्त स्तोत्रांकडून पैसे मिळतील। कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला परतावा मिळेल। सोबतच पुढील येणाऱ्या 18 महिन्याच्या काळात कन्या राशींच्या लोकांची धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल। त्यानंतर तूळ राशी। तूळ राशीच्या व्यक्तींना राहूच्या मीन प्रवेशाने जीवनात बरेच चढ उतार येऊ शकतात। कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करणंही आवश्यक आहे। आपण सर्व काही काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे। त्यासाठी प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्याचा सल्ला ज्योतिषी देत आहेत। याबरोबरच आरोग्याबाबत गंभीर समस्याही उद्भवू शकतात। कुटुंबातील संबंध एखाद्या समस्येमुळे बिघडूही शकतात। कोणत्याही प्रकारचे वादविवाद आणि भांडणं या काळात नक्की टाळावीत।
कामावर लक्ष केंद्रित करावं, प्रयत्न मात्र सोडू नये. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहूचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्याकडे जास्तीत जास्त या काळात लक्ष देण्याची गरज आहे. कोणत्याही नवीन प्रकल्पावर किंवा कोणत्याही करारावर काम न करण्याचा सल्ला दिला जातोय. आर्थिक बाबतीत नुकसानही होऊ शकते, शिवाय व्यवसायात भागीदारीशी भांडण होऊ शकतात. कोणत्याही मुद्द्यावर मोकळेपणानं बोललं तर बरं होईल, यासाठी वृश्चिक राशींनी नक्की काळजी घ्यावी. धनुराशी. धनुराशींच्या लोकांना राहूचा मेन प्रवेश काहीसा समस्याकारक ठरू शकेल. करिअरमध्ये काही प्रकारच्या तणावाचा सामना धनुराशींच्या व्यक्तींना करावा लागू शकतो. धनुराशींच्या व्यक्तींसाठी प्रेमसंबंधाच्या दृष्टीनं हा काळ चांगला आहे. जीवनात यामुळे शुभप्रभाव वाढते. विद्यार्थ्यांना एकाग्रता राखण्यात त्रास होऊ शकेल. कुटुंबात काही तणावही असू शकतात. परस्पर संबंधावर याचा परिणामही होऊ शकतो. मकर राशी. मकर राशीच्या लोकांना राहूचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. अनेक बाबतीत द्विधा मनस्थितीत निर्माण होऊ शकेल. करिअरमध्ये चढ उतारांना सामोरं जावं लागू शकतं. शिवाय या काळात आरोग्याशी संबंधित काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येतोय. कोणत्याही बाबतीत अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊनच मग कामाला लागावं. प्रत्येक कामात सावधगिरी बाळगावी. मात्र व्यवसायात जोखीम पत्करून पुढे गेल्यास त्याचा फायदा नक्कीच होईल आणि याचमुळे आर्थिक स्थितीही सुधारेल. कुंभ राशी. कुंभ राशीसाठी राहूचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आयुष्यात अनेक चढउतार येऊ शकतात. येणाऱ्या 18 महिन्याच्या कालावधीत खूप व्यस्तही राहू शकता. धावपळही करावी लागणार आहे. याचबरोबर कुंभ राशींसाठी ऑफिसमधील कोणीतरी विरोधात कटही रचू शकतात. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. आर्थिक बाबींमध्ये सक्रिय असाल. पैसे कमवण्याची इच्छा वाढेल. काही समस्या आणि संघर्षही वाढू शकतात. यानंतर आहे मीन राशी. मीन राशीच्या लोकांसाठी राहूचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. राहू आणि केतूमुळे आयुष्यात अनेक समस्याही वाढू शकतात. कौटुंबिक सदस्यांसोबतचे संबंध प्रभावित होऊ शकतात. बोलण्याने त्यांना त्रास होऊ शकतो. आर्थिक बाबतीतही पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकेल. काही अनावश्यक खर्चामुळे इतर महत्त्वाची कामं प्रभावित होऊ शकतात. व्यावसायिकांचं अडकलेल्या पैशामुळे मनोधैर्य खचू शकतं. येणाऱ्या 18 महिन्याच्या काळात आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येतोय. तर अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या राशीबदलामुळे ज्योतिषशास्त्रानुसार छाया आणि क्रूर ग्रह मानल्या गेलेल्या राहू ग्रहाने वक्री चलनानं मेष राशीतून मीन राशीत प्रवेश केलाय आणि हे गोचर अनेक अर्थानं महत्त्वाचं मानलं गेलंय. त्यामुळे याचा परिणाम मेष ते मीन सर्व राशींवर प्रभाव टाकणारं असणार असल्याचं ज्योतिषी सांगतात. म्हणून येणाऱ्या 18 महिन्याचा प्रभाव 5 राशींना लाभ देणारा ठरेल तर 7 राशींना ताप देणाराही असू शकतो. तर मित्रांनो, 5 राशी ज्यांना लाभच लाभ होणार आहे किंवा 7 राशी ज्यांना संमिश्र काळ असणार आहे, यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? तुमची रास कोणती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.